मुंबईच्या देवनार बेंगनवाडी शिवाजीनगर इथल्या 24 अनधिकृत नर्सिंग होम आणि 35 बोगस डॉक्टर्सवर मुंबई महापालिकेनं कारवाई सुरू केली आहे. अनधिकृत नर्सिंग होम चालवणाऱ्या डॉक्टर अमोल आंबेकरनं पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी आणि शिपायालाच मारहाण केल्यामुळे ही कारवाई सुरू झाली. मुंबईतल्या देवनारच्या बेंगनवाडी आणि शिवाजीनगर मध्ये 24 अनधिकृत नर्सिंग होम राजरोसपणे सुरू आहे. चेंज ऑफ युजरचं प्रमाणपत्र सादर न करता डॉक्टरांनी दवाखाने थाटले. या विरोधात नोटीस बजावणाऱ्या पालिका कर्मचाऱ्याला आणि शिपायालाच सत्यमोल नर्सिंग होमच्या डॉक्टर अमोल आंबेकरनं पालिकेत जाऊन मारहाण केली. डॉक्टर अमोल आंबेकर फरार आहे. मात्र यामुळे या भागातले 24 अनधिकृत नर्सिंग होम सील करण्याची मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनने केली. जवळजवळ 47 ते 48 डॉक्टर्स त्या विभागात आहेत. अनेक अशा 25 ते 26 नर्सिंग होम्स आहेत की ज्यांना महानगरपालिकेची मान्यता नाही, ते अनरजिस्टर्ड आहेत. आता हे सर्व असताना महानगरपालिका त्याच्यावरती काय कारवाई करू शकते? महानगरपालिका त्याची माहिती घेऊ शकते, पोलिसांना इंटिमेट करू शकते, याच्यावरती दुसरं काही करू शकत नाही. या प्रकारानंतर महापालिकेने 24 अनधिकृत नर्सिंग होम आणि 35 बोगस डॉक्टरांवर कारवाई केली. मात्र ही कारवाई आकसापोटी केल्याचं सांगत झोपडपट्टी परिसरात नर्सिंग होमला चेंज ऑफ युजर प्रमाणपत्र लागत नसल्याचा दावा फरार असलेल्या डॉक्टर अमोल आंबेकरने केला आहे. संबंधित CFO ची परमिशन संपूर्ण बैगनवाडी शिवाजीनगर विभागामध्ये माझ्याकडे सर्वात पहिले आलेली आहे आणि संबंधित GR ही मी तुम्हाला दाखवतो. त्या संबंधित GR नुसार मला कुठल्याही चेंज ऑफ युजरची आवश्यकता नाही. अनधिकृत नर्सिंग होम आणि बोगस डॉक्टरांना केवळ नोटीस बजावण्याचे अधिकार महापालिकेला आहेत. त्यामुळे अशा अनधिकृत नर्सिंग होम्सना सील ठोकायचं असेल तर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियालाच यात लक्ष घालण्याची गरज आहे. हेमंत बिरजे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.